हो निखिल, असं मनातल्या मनात कुडत राहण्यात काही साध्य नाही होणार रे. बोल ना आमच्याशी. मला निरजाच टेन्शन आलं यार. राहून राहून सारखा तिचाच विचार मनात येतोय. ती माझ्याबद्दल काय विचार करेल. आणि निखिल, मला असं वाटतं तू एकदा तिला भेटून शांतपणे सगळं सांगायला हवंस. कारण गौरी आणि तुझं झालेलं लग्न ही वस्तुस्थिती आहे. ती काही केलं बदलू शकणार नाहीयेस तू. आणि हे नीरजाला न सांगण्याचं काहीच कारण नाही आहे. अरे मला पण तिला खरंच सांगायचं आहे, पण मी तिला लग्नाला नकार दिला याच गोष्टीचा तिला इतका धक्का बसलाय की त्याच्या मागचं कारण ऐकून घ्यायला ती तयारच नाही आहे. ऑफकोर्स निक, तिला धक्का बसणं नॅचरल आहे. मला मान्य आहे, पण इतक्या वर्षांच्या अफेअर नंतर तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नसावा. मी लग्नाला का नकार दिलेला ह्याच्या मागचं कारण तिने समजून घ्यायचं नाही का? हे बोलणं आपल्याला खूप सोपं असतं निखिल, पण ज्याला नकार मिळतो ना त्यालाच ह्याचं दुःख जास्त कळतं. माझी आणि अमेयची जेव्हा एंगेजमेंट मोडली ना तेव्हा ह्याचा सगळ्याचा अनुभव घेतलाय मी. बघितलेले स्वप्नांचे बंगले असे एका क्षणात कोसळतात. खूप वाईट असत रे ते. माझ्या स्वप्नांचं काय? निखिल म्हणूनच सांगते तिला भेटून शांतपणे सगळं सांग, म्हणजे तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला ती मोकळी होईल ना. हे बघ, ती आत्ताच या शॉक मधून गेलीय, तर मी थोडा वेळ दे तिला, शांत होऊ दे. वेळ ही प्रत्येक प्रॉब्लेमची सोल्युशन असते. बाकी काही नाही ऋतू, मी निर्जाला लग्नाला नकार दिला हीच गोष्ट ती पचवू शकली नाही. तर जेव्हा तिला माझ्या आणि गौरीच्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा ती काय आणि कशी रिॲक्ट करेल याचंच टेन्शन आलंय मला. बाबा तुम्ही अजून जागे? हो, मी मुद्दाम जागा राहिला. मला कळलं नाही. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय झालं बाबा? तुझा लग्नाविषयी काय विचार आहे? मी लग्न केलं तर ऋतुशीच करेन, नाहीतर. तुझा निर्णय पक्का आहे? या ऑफकोर्स. मी आणि तुझ्या आईनं विचार केला आहे. हे लग्न व्हावं अशी जोगळेकरांची इच्छा. आवो, भाकर खाऊन घ्या की? नाही नग. असं करून कसं चालल? दिसभर शेतात राबायचं तर ताकद नको यायला वय अंगात. खावा. सरे अगं तू तरी खा की. आई, ती लोक आपल्या तायडेला खायला देत असतील का ग? हे सरे तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेव. त्यो आकाशात बसलेला देव असतोय ना, त्यो समध्यात मोठा असतोय. गरीब श्रीमंत असलं काय बी चालत नाही त्याच्या पुढं. त्योच पोट देतोय आणि पोटाला दाना बी. आबा, मला ताईची लय आठवण येते. तिला आणूया ना आपण इकडे परत. सरे आबा, लवकर तरच नको देऊ. गब्बाकर खान शाळेला जा बघू. नाही, बरोबर बोलली पूर.
ए सुमन नाही झालं आता माझी गौरे आणखी नाही सहन करणार आता काही नाही काय झालं आत्ताच्या आत्ता जातो मुंबईला आणि गौरेला परत घेऊन येतो बस झाले त्यांचे तमाशे खरे त्यांच्याकडे पैक म्हणजे काय हात आबाळाला पोचल का त्यांच नाही नाही आता माझी गौरी तिथे मोलकरणीवाणी नाही राहणार नाही नाही सुमन तू नग मला थांबू काय काय चुक काय माझ्या पोरीची सांग की का का समजा सहन करायचं तिनं हे उघड डोक्यात राग घालून घेऊ नका मला समजतंय तुमचं मन पण काय पण काय काय पण काय तुझं मोठी अशी नवऱ्याला सोडून माहेरी राहायला आली तर धाकटीच कस व्हायचं आपण हवं तोवर दोघींकडे लक्ष देऊ आपल्या माघारी कोण बघणार त्यांच्याकडे जलंबर पुन्हा राहत का आपण जे काय कराल ते नीट विचार करून करा आणि अण्णा म्हणालेत ना अविनाशावांशी बोलतो म्हणून मला खात्री आहे यातून काहीतरी चांगलाच मार्ग निघेल तुम्ही फक्त डोकं शांत ठेवा बस काय झालं तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी बोल ना म्हणजे खर तर बोल बोल तुला जे काही सांगायचं आहे ना ते मन मोकळेपणाने सांग सांग आबा आधीच माझ्यामुळे या घरातलेही वाद झाले आईनं तर माझं इथं राहणं बी आवडत नाही माझ्या इथन जाण्याने जर या घरातील समदे वाद समद्या कटकटी संपणार असतील तर मग मी परत कायमची शिरगावला जायला तयार आहे माझ्या एकटीच्या जाण्याने जर या घरातील समदे लोक सुखी होणार असतील तर मग झालं तुझं बोलणं आता मी काय बोलतो ते शांतपणे ऐक बस बस ना हे बघ गौरी हा गावाला जायचा विचार मनातून एकदम काढून टाक इथे जे काही प्रश्न असतील ते आपण सोडवूया ना आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपलं इथे असणं जर एखाद्याला चुकीचं वाटत असेल तर याचा अर्थ आपलंच चुकलंय असं नाही होत कदाचित तो समोरचा माणूसही चुकीचा असेल काय खरंच कळलंय का आपली उगतच मान हलवतेस नाही नाही पटतंय की पटतंय ना व आणि हे बघ तुला इथे थांबवून मी काही फार मोठं काम वगैरे करतो अशातला काहीही भाग नाहीये कदाचित तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातल्या काही निसटलेल्या गोष्टी पुन्हा सापडतील की काय अशी आशा वाटते काय काय कळलं नाही ना जाऊ दे एवढा विचार करू नको लहान आहेस तू आता बघत काय बसली आहे चहा गरम करून आणखी थंड झाला आणते की
प्रेक्षक आजपर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.